नमस्कार बालमित्रांनो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या कैक देशभक्तांचे स्मरण आणि त्यांना नमन म्हणून ही विशेष कथा मला मी सौरेखा संपत पाटील अध्यापिका कन्या विद्या मंदिर टाकवडे घेऊन येत आहे कथा मला कथा स्वातंत्र्याच्या स्मरण स्वातंत्र्यवीरांचे भाग अठरा बक्षी देशबंधू अठराशे सत्तावनच्या आधी ओडिशा राज्यात इंग्रजांच्या विरुद्ध झालेला संघर्ष इतिहासात फारसा सांगितला जात नाही या उठावाचे नेतृत्व बक्षी जगबंधू यांनी केले होते ते अठराशे सतरा मध्ये त्याची पार्श्वभूमी सांगायची झाली तर ओडिशासारख्या निसर्गरम्य ठिकाणी पाईक म्हणजे शेतकरी पण प्रसंगी हातात शस्त्र घेऊन लढणारे सैनिक म्हणून या उठावाला पायी क्रांती असेही म्हटले जाते खुर्दा या ठिकाणी मुकुंद राज्य करत होता त्यांचे दिवाण राजगुरु व सेनापती बक्षी जगबंधू होते कटक मधील मराठ्यांची सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी इंग्रजांनी मुकुंद देवकडे मदत मागितली त्या बदल्यात एक लाख रुपयाचे आमिष दिले व पुरी हा प्रांत देईन असे सांगितले या धूर्त चालीला राजा बळी पडला पण मराठ्यांवर थे, मरा विजय मिळवल्यानंतर इंग्रजांनी वचन पाळले नाही त्या गोष्टीचा संताप आल्याने दिवाण राजगुरु यांनी मध्ये पुरी व आसपासचे प्रदेश जिंकून घेण्यासाठी युद्ध छेडले पण थोड्याच काळात राजगुरूला पकडून झाडाला बांधून इंग्रजांनी मारून टाकले आणि राजा मुकुंद देव याला पुरी येथे नजरकैदेत ठेवले आता ओडिशामध्ये इंग्रजांना पूर्ण वर्चस्व मिळाले हातात सत्ता आल्यावर मात्र इंग्रजांनी जात सुरू केला महसूल वसुलीच्या कडक पद्धतींना सुरुवात झाली महसूल भरता येत नाही म्हणून अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले काही जमिनी बळकावल्या गेल्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ढासळून गेली इंग्रजांच्या विरुद्ध संताप भडकला राज्याच्या दिवानाला मारले राजाला नजरबंदी बनवले आता हे इंग्रज आपल्यावर अन्याय करत आहेत याची जाणीव जनतेला व्हायला लागली त्यात भर म्हणून इंग्रजांनी लोकांकडून मीठ उत्पादनाचा अधिकारही काढून घेतला पारंपरिक व्यवसाय ही हातून गेल्याने इंग्रजांच्या विरुद्ध संताप वाढतच गेला पण करणार काय या प्रश्नाच्या उत्तर रूपाने बक्षी देशबंधू हे सामोरे आले झाले असे की बक्षी देशबंधू यांच्याही जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या होत्या लोकांवर होणारा अन्याय डोळ्यासमक्ष पाहताना त्यांना तीव्र संताप येत होता सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी ठरवले की या विदेशी इंग्रजी सत्तेविरुद्ध संघर्ष करायचा यांच्या व धुमसर गावातील खोंड नावाची आदिवासी जमात एकमत झाली देशबंधूंनी सांगितले की आपल्या उत्पन्नाचे स्रोत हे इंग्रज हिरावून घेत आहेत त्याची त्यांनाही जाणीव व्हावी म्हणून आपण त्यांचे खजिने लुटायचे पोलीस स्टेशनवर हल्ला करायचा कार्यालयांना आगी लावायचा जमल्यास इंग्रज अधिकाऱ्यांना मारायचे याप्रमाणे कारवाया सुरू झाल्या इंग्रज भयभीत व गोंधळून गेले पुढे विद्रोहिणी ठरवले आपले जगन्नाथ मंदिर असलेले पुरी आपल्या ताब्यात घेऊया आणि अक्षरशः पुरी मधून इंग्रजांना विद्रोही पळवून लावले मुकुंद देवांना सोडवून त्यांना परत राजा होण्यासाठी विनवले पण राजाने आश्वासन देऊनही ते पाळले नाही खरे तर मंदिरातील पुजाऱ्यांनीही आता आपले राजे परतले इंग्रज आता येथून निघून जातील असे भक्तांना सांगितले त्यामुळे सामान्य जनताही या उठावात सामील झाली बक्षी देशबंधू यांनी सर्वांना संघटित करून राजा नसला तरी काय झाले आपण सारे या ओडिशातून इंग्रजांना हाकलून लावूया शेवटपर्यंत लढूया असे सांगत पुलिंग चेतवले वर्षभर इंग्रजांना त्यांनी सळो की पळो करून सोडले पण इंग्रजांनी जगबंधूचा करण्यासाठी बंगालमधून अधिक सैन्य मागवले त्यानंतर हळूहळू विद्रोही इंग्रजांना शरण येत गेले देशबंधू मात्र लढतच राहिले पुढे सात आठ वर्ष हा देशबंधूंचा छुपा संघर्ष चालूच राहिला मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत देशबंधू लढत राहिले इंग्रजांना एक एक धक्के देत राहिले शेवटी इंग्रजांना त्यांना पकडता आले नाही शरण या वयास भाग पाडले आपले अनेक लोक देवाघरी गेले आता पुन्हा नको असा विचार करून तेही इंग्रजांना शरण गेले अठराशे एकोणतीस मध्ये त्यांचा नजर कैदेतच मृत्यू झाला खरे तर संघर्ष हा एक वर्षाचा पण देशबंधूंनी पुढे आठ वर्षापर्यंत हा संघर्ष वाढवत अनेक इंग्रज अधिकाऱ्यांच्या तोंडाला फेस आणला होता अशा या लढवई या सेनापती बक्षी देशबंधू यांना विनम्र अभिवादन धन्यवाद